SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। एका कामगाराची त्याच्या मालकाप्रती असलेली भावना पाहून तुम्ही व्हाल थक्क। अपघातात दोन्ही पाय निकामी झाले तरी देखील बजावत आहे आपले कर्तव्य। सविस्तर वृत्त असे, हा आहे 26 वर्षीय विशाल खांडवाहले। ही व्यक्ती सातपूरच्या मधुबन सर्व्हिसेसमध्ये काम करते आणि या व्यक्तीचा मागील आठवड्यात 3रा मजल्यावरून पडून अपघात झाला होता। या अपघातात दोनही पायांच्या त्याच्या या टाचा निकामी झाल्या होत्या, परंतु उपचार घेऊन लगोलग त्याने आपल्या कर्तव्यावर रुजू होत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे। त्याने SPN न्यूजशी बोलताना कामावर रुजू होण्याचे कारण दिले, ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल। त्याच्या मालकाप्रती असलेली भावना त्याने व्यक्त केली। काय लागलं होतं मग तुम्हाला? मग दोन्ही पाय निकामी झाले होते का तुमचे? मग तरी देखील तुम्ही इथे कामावरती येतात, याबद्दल काय सांगाल? सांगाल, आमचे ते साहेबांचे खूप आहे, त्यांनी आम्हाला भरपूर अडचणीच्या काळात भरपूर अशा वेळेस सांभाळलेलं आहे, त्यामुळं असं टायमिंगवरती त्यांना आम्ही सोडून नाही जाऊ शकत, त्याकरता हे त्यांचं आमच्या मनामध्ये प्रेम आहे म्हणून आम्ही इथे येतोय। तुमचं नाव काय? विशाल खांडवाहले। किती वर्षांपासून काम करता तुम्ही साहेबांसोबत? आत्ता 3 वर्ष, 3 साडेतीन वर्ष। तसेच यावेळी उद्योजक आणि मालक रवींद्र पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली, ते या व्यक्तीबद्दल काय म्हणाले ते पहा। परंतु आज एक कर्मचारी आहे आपला, त्याला एवढी मोठी इंजरी झालेली असताना देखील तो आज तुमच्या सहयोगाने आणि तुमच्याकडे येत आहे, त्याचं कर्तव्य पूर्णपणे बजावत आहे आणि हा एक चांगला आदर्श आहे समाजापुढे, याबद्दल काय सांगाल? बघा, मी तर सांगेल की त्याच्यापासून माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने किंवा सुपरवायझरने आदर्श घ्यावा। काही लोकांना थोडंसं थंडीताप आले तर 5-5 दिवस काही नसताना बरं का घरी राहून घेतात, परंतु तो असा मुलगा आहे की एवढी मोठी इंजरी झाली असताना तो त्याचे कामाची जबाबदारी समजून की आपल्या मालकाला कोणत्याही प्रकारचं त्रास व्हायला नको म्हणून तो घोटीवरून माझा मुलगा स्वतः त्याला आणायला जातो आणि तो येऊन ऑफिसला बसतो आणि कामात जी आपली जी मदत करतो लोकांना, जे त्याचं काम आहे तो पूर्णपणे बजावतो। तर त्याच्यापासून माझ्या पूर्ण कर्मचाऱ्याने किंवा सुपरवायझरने एक आदर्श घ्यावा आणि त्याच्याप्रमाणेच आपलं स्वतःचं काम समजून काम करावं, जेणेकरून फक्त माझ्याकडे तुम्ही काम करता आणि महिन्याचा पगार घेता त्या हिशोबाने काम करत जाऊ नका। काही माझ्याकडे पण त्याचं काहीतरी गुडविल असेल की बाबा आपल्याला पण असा एक मालक भेटला, आणि मालकाचंही काहीतरी असतं म्हणूनच अशी लोक मालकाला भेटत असतात, नाहीतर आयुष्यात माणसाला अशी माणसंसुद्धा भेटणं खूप भाग्य लागतं। निश्चितच आज बघितलं तर समाजापुढे एक आदर्श आहे, त्याबद्दल काय सांगाल? मग तुमच्या कर्मचाऱ्यांपुढे तर आहेच, समाजासमोर देखील तो एक आदर्श आहे। समाजापुढे आहे तर समाजाने असं काम करायला पाहिजे की फक्त आपल्याकडं जो व्यक्ती काम करतो त्याला कामगार हे न समजता तो आपल्या एक कुटुंबातला व्यक्ती आहे, त्याच्या अडीअडचणी जर तुम्ही जाणून घेतल्या आणि त्याच्या जर अडीअडचणी तुम्ही भागवल्या तर तो नक्कीच तुमचा विचार करेल। ह्याच्यात दोन बाजू आहे, एक कामगार आणि मालक। मालक जर व्यवस्थित असेल तर त्याला कामगारी व्यवस्थित भेटतो, पण मालक जर व्यवस्थित नसेल तर त्याला कामगारी चुकीचा भेटतो। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।